हरिओम, माझं नाव भगवानसिंह पाटील, उपासिंगंदर पिसातरी, तालुका पन्हाळा। मी 2005 साली बापूंच्याकडे आलो। बापूंच्याकडे आल्यानंतर मी एवढा भित्रा होतो की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये माणूस वारला तर त्याच्या 10 ते 12 दिवस आम्ही घरातून बाहेर पडतच नाही, विषय संपला। तर बापूने आम्हाला प्रत्येक प्रवचनमध्ये सांगितलं की अरे मी तुमच्यासोबत आहे, येणारी परिस्थिती, येणारा काळ हा फार भीषण मोठा आहे, त्यामुळं कधी कुठं काय होणार हे सांगता येणार नाही, आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। माणूस मेल्यापासून, क्रेडिट बांधण्यापासून त्याचं संपूर्ण आपल्याला करायला लागणार आहे, कारण याला येणारा फार मोठा आहे। आणि त्यामध्ये लोक आपल्याकडला बसणीही गॅरंटी नाही, बग्यांची भूमिका घेणारे अनेक जण असणार पण तिथं करणार कोणीही नाही आहे। त्यामुळे बापूंचा एवढा मोठा आधार असताना, आम्ही एवढी माणसं मोठी भित्री असताना, आम्ही तो माणूस मेल्यानंतर त्याची लाकडं आणणे, त्याची 3D तयार करणे, त्याचं त्याला जाळायला मशाणात नेणे, त्याच्या तोंडात पाणी वगैरे घालणे, म्हणजे जेवढं कार्य ते करावं लागतं तो संपूर्ण आम्ही ते कार्य बापूच्या ह्यात असल्यामुळं, आज्ञेत असल्यामुळं, बापूने आपल्याला जी शिकवून दिली त्यामुळं आम्ही करतो आहे। परवाची एक गोष्ट, आमच्या कार्यकर्त्याची आई वारली। आई वारल्यानंतर ती एका जागेवर बसून असल्यामुळं तिला खंड वगैरे पडणं, आवाज येणं हा प्रकार झाला होता। त्या व्यक्तीला उचलाही कोण नाही आहे तिथं, लोक कमीत कमी असे 200 माणसं असे साईडनं बघितले पण तिनं उचलं नको। फक्त बापूच आमच्या डोक्यात काय नसते, बापूने आपल्याला सांगितलं आहे ना, बापू यांना काय विषय आणि आपल्याला हे सगळं करायचं आहे, तो कोण नसणार आहे, बघ्याची भूमिका असणार आहे, मग हे तेच आहेत आम्ही डोक्यात घेतो आहे। मग ते वास असल्यामुळे कोण येणार, गेलो आम्ही दोघं कार्यकर्ते, चला म्हणलं, डायड उचलले ते मूर्ती आणि बाहेर आणलं, आंघोळ घालाय कोण येणार, पाणी आणलं तिच्या डोक्यात ओतलं कोण येणार, आणि फक्त विचार फक्त बापूचाच, बापूने आपल्याला सांगितले, आम्हाला काय माहिती, हे सगळ्यात दगड आहेत उभा राहिलेले, सगळी बघतायत, 200-300 माणसं आहेत, सगळी बघतायत, लेडीज आहेत सगळे आहेत, कोण पुढं येणार। शेवटी आमची आई आईला म्हणलं, आई आली, आई प्रत्येक गोष्टीत प्रत्येक विरोधक असून कोण असून जातीच, कारण ती पती पण बापभक्ती श्रद्धावानच आहे। आणि त्यानंतर आम्ही ते घालून क्रेडिओ घालायचं घालून तिकडं नेले, सरणावर रचून तिला अग्नी देऊन तिथं जलस्तोर आम्ही थांबलो। मग ह्या आम्हाला एवढी मोठी भीती होती की आम्ही लगेला पण बाहेर जात नव्हतो, आज आम्ही जे सरणं पण पिटून येतो आहे, आणि हे बापूच्यामुळे शक्य झालं। हरिओम, श्रीराम अंबद।